नवापूर सत्यशोधक शेतकरी सभा नवापूर व खांडवारातर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नवापूर येथील रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी 12 वाजता सत्यशोधक शेतकरी सभेचे सर्व कार्यकर्ते यांनी रेल्वे स्टेशन येथे येऊन मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा तयार करा, लढेंगे जितेंगे अशा घोषणाबाजी करत रेल्वे रोखण्यासाठी जात असताना रेल्वे पोलिसांनी मज्जा करत आंदोलकांना नवापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर रोखले. यानंतर प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करत रेल्वे स्टेशन मास्तर विष्णुदत्त शर्मा यांना निवेदन दिले. केंद्र सरकारने पारित केलेले तीनही शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलवा व त्यात हे कायदे रद्द करा. शेतीमालाला किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. आदिवासी वन हक्क कायदा अंमलात आणा. आदिवासी शेतकऱ्यांना 7/12 उतारा द्या. आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून सर्वांना 7/12 द्या. शेतकऱ्यांवरील दडपशाही थांबवा. आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. लोकशाही व संविधानाचा आदर राखून त्यांचे म्हणणे ऐकून घ्या व सन्मानाने संवाद साधा. दिल्ली येथे सुरू असलेले संयुक्त किसान आंदोलन हे आंदोलन 80 ते 85 दिवस चाललं आहे आणि या आंदोलनामध्ये 200 वर शेतकरी शहीद झालेले आहेत. कारण या मोदी सरकारने जे शेतकरी विरोधी 3 कायदे केले आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. कंपन्या उद्योगपती भांडवलदार आहेत त्यांच्या फायद्यासाठी हे कायदे केलेले आहेत. म्हणून हे शेतकरी विरोधी कायदे रद्द केले पाहिजे या मागण्यांसाठी या देशामध्ये ठिकठिकाणी आंदोलने चालू आहेत. त्याचाच भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने रेल रोको आंदोलनची हाक दिली. वीज विधेयक 2002 मागे घ्या. खावटी कर्ज सरसकट द्या निवेदनावर कॉम्रेड रामसिंग गावित, आरटी गावित, जेका गावित, रमेश गावित, भिलक्या गावित, कांतीलाल गावित, गोपजी गावित, सेगजी गावित, पुष्पा मावची, गेबाबाई गावित, पालतू गावित, स्तूबाई गावित, निकबाई मावची, उषाबाई गावित, फिनाबाई गावित, देवका मावची, बंधारीबाई भिल, राजा गावित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला बर्बाद करण्यासाठी, आंदोलन दडपण्यासाठी मोदी आणि अमित शहाच्या सरकारने, हिटलरशाहीच्या सरकारने या शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा केला, या शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला, या शेतकऱ्यांवर नक्षलवादी दहशतवादी घोषित करण्यात आले. आणि ज्या देशामध्ये चीन आणि पाकिस्तान चीनापासून या देशाला धोका असताना तिथे सुरक्षा व्यवस्था न वाढवता देशामधल्या शेतकऱ्यांना त्यांचे जे हक्क मागतायत, ज्या हक्क मागण्यासाठी तिथे शेतकरी गेलेला आहे, तो हक्क देण्यास न देता शेतकऱ्यांना अडवण्यासाठी, शेतकऱ्यांना सळण्यासाठी तिथं हजारोच्या लाखोच्या संख्येने एसआरपी पोलिसांचा बंदोबस्त केला. त्याला शेतकऱ्यांना अडवण्यासाठी तिथे खिडे ठोकण्यात आले, तिथे कंपाऊंड करण्यात आल्या, तिथे रस्ते खदण्यात आले. एवढी सुरक्षा जर चीनमध्ये चीनच्या बॉर्डरवर केली असती मोदी सरकारने, तर चीन या भारत देशामध्ये घुसखोरी केली नसते. त्यानंतर आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही कॉम्रेड रामसिंग गावित यांच्या नेतृत्वाखाली आज नवापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोखण्यासाठी आलेलो असतो, रेल्वेला रोखण्यासाठी आलेलो आहे. परंतु मोदी शाहीच्या या हुकूमशाही सरकारने इथल्या पोलिसांना समोर करून आमचं आंदोलन हे रस्त्यातच आता अडवलेलं आहे. आम्ही या मोदीचा निषेध करतो आणि रेल्वे पोलिसांचा सुद्धा निषेध करतो. कारण की आम्ही हक्कासाठी इथं आलेलो आहे. आमचे हक्क आम्ही मोदीपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे आणि ते हक्क आमच्या दडपण्यासाठी पोलिसांद्वारे मोदी सरकार आमच्यावर दडपण आणतोय. आमचं आंदोलन नेस्तलभूत करण्यासाठी करतोय. हे कदापि होणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभा हे नंदुरबार शहरात, नंदुरबार जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात, इथल्या महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवल्याशिवाय राहणार नाही.